मोक्कामधील फरार आरोपीस ठाणे जिल्ह्यातून गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले. गुंडाविरोधी पथकाने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी केली आहे. दिनांक 19/3/2023 रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत महिंद्रा सोना कंपनीजवळ आरोपितांच्या स्कोडा गाडीने पाठीमागून धडक देऊन जुन्या वादाचा राग मनात ठेवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी राहुल मच्छिंद्र पवार व साक्षीदार नामे तपन जाधव यांच्यावर आरोपितांनी संगणमताने त्यांच्याजवळ असलेल्या अग्निशस्त्रातून गोळीबार करून यातील फिर्यादी व साक्षीदार यांना जखमी केले. तसेच दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वार करून फिर्यादी व साक्षीदार यांना जखमी केले होते म्हणून सातपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकरिता माननीय श्री अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर व माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने गुन्ह्यातील फरार आरोपितांचा कोणताही सुगावा नसताना मानवी कौशल्य तसेच तांत्रिक कौशल्य वापरून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सराईत गुन्हेगार चेतन यशवंत इंगळे वय 25 राहणार फ्लॅट नंबर 8 ओम अपार्टमेंट कर्णनगर RTO जवळ पंचवटी नाशिक हा ठाणे जिल्ह्यातील काश्मीरा पोलीस ठाणे हद्दीतील घोडबंदर रोड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने ठाणे जिल्ह्यातील काश्मीरा पोलीस ठाणे हद्दीतून आरोपी चेतन यशवंत इंगळे यास ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी यांचे ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी माननीय श्री अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर, श्री डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी के पवार, प्रदीप ठाकरे, मिलिन जगताप, गणेश भागवत, गणेश नागरे, सुनील आडके, राजेश सावकार, अक्षय गांगुर्डे, संदीप आमरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे. प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.